शिक्षक बदल्यांचा विषय हा अनेक महिलांपासून प्रलंबित होता आणि प्रत्येक शिक्षक संघटना याना त्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत होत्या मात्र हा प्रश्न सोडवण्यामध्ये चिपळूणच्या सुकन्या आणि महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्षा अश्विनी खानविलकर यांना लक्षणीय यश मिळालेलं आहे अश्विनी खानविलकर यांनी हरतरेने प्रयत्न करून पक्षाच्या वरिष्ठांना भेटून मुख्यमंत्र्यांपर्यंत मजल मारून हा प्रश्न यशस्वीरित्या मार्गे लावलेले आहेत कशा पद्धतीने त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलं आणि कशा पद्धतीने त्यांनी शिक्षक बदल्यांचा विषया शिक्षकांना न्याय मिळवून दिला या संदर्भात स्वतः अश्विनी खानविलकर आज आपल्या स्टुडिओमध्ये दाखल आहेत मॅडम एस इलेव्हन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण गेल्या अनेक महिन्यांपासून हा शिक्षक बदलीचा विषय रेंगाळला होता आपण हा विषय कशा पद्धतीने मार्गी लावला नमस्कार सर्वात आधी एस एलेव्हन चॅनलला माझे खूप खूप शुभेच्छा तुमच्या नवीन वाटचालीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट मुंबई सचिव महिला मोर्चा ही जबाबदारी माझ्याकडे पक्षाची आहे त्या पक्षाच्या जबाबदारीच्या हिशोबाने माझ्याकडे कोकणातले आपली शिक्षक मंडळी बदलीचा त्यांचा रखडलेला विषय गेल्या सात वर्ष कोकणामध्ये जी बदली नव्हती झाली आणि दोन वर्ष रखडलेली बदली जी तोंडापर्यंत परत येऊन गेली तर त्या ब बदलीच्या विषयाच्या संदर्भात कोकणातील शिक्षकांनी मला संपर्क केला जवळजवळ गेली एक वर्ष या गोष्टीवरती पूर्णपणे लढा देऊन अभ्यास करून हा प्रश्न शेवटी यावर्षी आचारसंहितेच्या आधी मी मार्गे लावला आहे पूर्ण कोकण जिल्हा ज्याच्यामधील अगदी ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा पाचही जिल्ह्यांचा ज्यामध्ये समावेश आहे आणि अंदाजे अकरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शिक्षक ह्या बदली प्रक्रियेमुळे आ, आ, समाधानी झालेले आहेत त्यातल्या काही एक थोडासा आकडा जो आहे जो आपल्या रत्नागिरीमध्ये आहे एक सात ते आठ टक्क्या ज्या विस्थापित झालेल्या शिक्षकांचा आकडा आहे त्या शिक्षकांची भेट घेण्याकरिता मी रत्ना चिपळूणमध्ये आलेले होते सभेसाठी आणि त्याही विषयासाठी सर्व संघटनांनी माझ्याकडे जे निवेदन दिलेलं आहे त्यावरती विचार करून अभ्यास करून आ, या वि या विषयातूनही ग्रामविकास मंत्रालयाकडनं मार्ग काढण्याचा माझा मानस आहे आणि तो लवकरच निश्चितपणे पॉझिटिव्हली यावरती मार्ग निघेल लवकरात लवकर या मी प्रयत्नात आहे विस्थापितांचे प्रश्न काय आणि ते आपण कशा पद्धतीने मार्ग लावणार आहात विस्थापित हा ही कॅटेगरी झाली की आ, संवर्ग एक दोन तीन चार यामध्ये फॉर्म भरल्यानंतरही जो वीस शाळांची संधी दिली जाते परंतु कधी टेक्निकल चूक कधी शाळा निवडायची पद्धत चुकीची असल्यामुळे तो त्या त्या संवर्गातली शाळा जर त्या व्यक्तीला नाही मिळाली तर तो पाचव्या राऊ राउंडला राऊंडला जातो आणि त्याला रँडमली कुठलीही शाळा मिळते ती रँडम शाळा कदाचित त्याच्या राहत्या निवासस्थानापासून दूर असू शकते आणि त्या दूर असलेल्या शाळेमध्ये त्याला येण्या जाणं प्रवास करणं हे थोडंसं कठीण होऊ शकतं गैरसोयीचं होऊ शकतं आणि यामध्ये थोडी महिलांची संख्या जास्त झालेली आहे योग्य मार्गदर्शनामुळे न मिळाल्यामुळे तर या सर्व महिलांनाच मी काल भेटायला गेले होते त्यांना मी सगळ्यांना आश्वस्त केलं आहे मी स्वतःही एक महिला आहे आणि शिक्षक हा समाजाचा एक खूप मोठा भाग आहे जो एक नवीन पिढी घडवायचं काम करत असतो त्या शिक्षकाच्या मनस्वास्थाकडे पाहण्याची जबाबदारी ह्या बदली प्रक्रियेतनं मला असं वाटतं आहे मी पार पाडली आहे कारण दीडशे दीडशे किलोमीटर प्रवास करूनसुद्धा शिक्षक आज आपली सरकारी नोकरी आणि आपलं काम हे चोख बजावत होते परंतु त्यांच्या ज्या मानसिक शारीरिक स्वास्थ्याकडे त्यातून जे दुर्लक्ष होत गेलं होतं अवघ्या महाराष्ट्राच्या बदल्या झाल्या कोकणाच्या रखडल्या त्यामुळे शिक्षक अजून हवालदिल झाला की मग सगळ्यांच्या स्वतः तर आमच्या का नाही मग तो विषय मार्गी धरून त्यावरती अभ्यास करून त्यातून निकाल काढून आ... माननीय ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांचं खूप सहकार्य झालं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचं खूपच मार्गदर्शन आणि सहकार्य झालं याच्यामध्ये पंकजा ताईंचं यामध्ये जे मार्गदर्शन लाभलं कोकण या विषयामध्ये त्याचा खूप मोलाचा वाटा आहे आणि या सगळ्यांच्याच सहकार्यामुळे हा विषय मी मार्गी लावू शकले आणि भाजपा सरकारनं हा जो सुंदर बदली जी आर आणला होता दोन हजार सतराचा सर्व शिक्षकांना महाराष्ट्रातला न्याय देईल असा तर त्या जी आरची अंमलबजावणी या दो या वर्षी कोकणामध्ये पूर्ण पार पडली जी अवघ्या महाराष्ट्रात झाली होती परंतु कोकणात रखडली होती यामुळे शिक्षकांना जो न्याय मिळाला आहे त्याच्यामध्ये त्यांच्यात खूप आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांचे जे आशीर्वाद मला मिळाले आहेत आणि माझ्या कोकणातल्या शिक्षकांसाठी मी काहीतरी करू शकले याचा मला खूप आनंद आहे शिक्षक बदल्यांचा विषय जरी मार्ग लावला असला तरी आज असंख्य बेरोजगार आहेत की जे शिक्षक भरतीसाठी रखडलेले आहेत आपल्या पक्षाचं सरकार आहे आपण कशा पद्धतीने हा प्रश्न मार्गी लावाल नक्कीच यामध्ये पवित्र पोर्टल ही आपल्या शिक्षण क्षेत्राची एक होऊ घातलेली योजना आहे यामध्ये ऑनलाईन शिक्षकांची भरती केली जाईल जेणेकरून शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही भ्रष्टाचार आहे जी काही मुजोरी आहे ती बंद होऊन योग्य कॅन्डिडेटला योग्य ठिकाणी बदली मिळावी अशा नोकरी मिळावी अशा त्या असा त्यामागचा उद्देश आहे ह्याच कारणानुसार बदली ही प्रोसिजरसुद्धा ऑनलाईन केलेली आहे आणि भरती ही प्रोसिजरसुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार ऑनलाईनच करणार आहे जेणेकरून यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता येईल आणि न्याय होऊ शकेल पवित्र पोर्टल या शिक्षण मंत्रालयाच्या उपक्रमानुसार लवकरात लवकर जे बी एड आणि डी एड शिक्षक आहेत त्यांना प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तिन्ही प्रकारच्या शाळांवरती भरती करण्याचं काम शेवटच्या टप्प्यात नाही मॅडम ही सरकारची व्यवस्था झाली हा लढा तुम्ही घ्याल का असा माझा प्रश्न आहे लढा म्हणण्यापेक्षा आता हे जे काम आहे पवित्र पोर्टलचं तर शिक्षकांची जी बदली झालेली आहे त्यानंतर त्यांची आता तीच मानसिकता आहे की ताई तुम्ही कोकणच्या आहात तर इथे जो बे बेरोजगारांचा प्रश्न आहे तर जी पिढी आता पाठवून तयार झालेली आहे तर त्यांना कोकणाच्या बाहेर जावं लागू नये त्यामुळे पवित्र पोर्टल हा विषय घेऊन इथल्या रोजगारांना तरुणांना तुम्ही कशी संधी देता येईल याचा नक्की प्रयत्न करा आणि म्हणूनच एका मागोमागे एक गोष्ट असते भरती ही रखडलेली गोष्ट होती भरती बदली रखडलेला विषय होता बदली हा विषय पूर्ण झाल्यामुळे आता भरती हा लागोलागच त्याच्या पुढचा विषय येणार आहे आणि यामध्ये मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की आपल्या कोकणातल्या जास्तीत जास्त तरुण बे बेरोजगारांना किंवा जे आ... जे त्यासाठी पात्र आहेत त्या सगळ्यांना लव जास्तीत जास्त नोकरीच्या जा संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी या, या पवित्र पोर्टलचं काम वेळेवरती योग्य होण्यासाठी जे मला काही पाठपुरावा करता येईल तो मी ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा फार लवकरच आपल्याला पाहायला मिळतील गेल्या अनेक वर्षांपासून आपण महिला मोर्चामध्ये काम करत आहात भाजपा मोर्चामध्ये काम करतात असे महत्त्वाचे कोणते विषय आहेत की जे आपण ठळकपणे सांगू शकता जे आपण मार्गे लावलेले आहेत बरं दोन हजार चौदापासून मी सक्रिय राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये लोकसभेच्या इलेक्शनपासून काम करायला सुरुवात केली आणि या कामामध्ये सुरुवात केल्यापासूनच एक वेगळ्याच प्रकारची ओढ जाणवत होती आणि पहि पहिलंच काम दोन हजार पंधरा साली दोन हजार चौदाला मी पक्ष जॉईन केला दोन हजार पंधरा साली आम पाथरनगर ही एक स्लम आहे विक्रोळी विधानसभेमध्ये चार एकरावरची मोठी पस्तीस वर्षं त्यांना पाण्याचा प्रश्न होता पिण्याचं पाणी त्यांना उपलब्ध नव्हतं आणि अवघ्या सहा किंवा सात महिन्यामध्ये सहा इंची पाईपलाईन पाण्याची टाकून घेऊन मी पुढच्या पंधरा ऑगस्टला जवळजवळ साडेचारशे घरामध्ये पिण्याच्या पाण्याचं चोवीस तास कनेक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे आज तिकडचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे त्यामुळे त्या स्लमचा खूप जिव्हाळ्याचा एक नातेसंबंध माझा तयार झाला आहे त्या पुढचा अजून एक दोन हजार सतराचा विषय असा आहे की विक्रोळी त्यातल्या त्यात कनवानगर ही माडाची सगळ्यात मोठी वसाहत म्हणून ओळखली जाते तिकडे ट्रान्झिस्ट कॅम्पच्या जवळजवळ बेचाळीस इमारती आणि सतरा चाळी अस्तित्वात आहेत परंतु चाळीस वर्ष एक जुना गंभीर प्रश्न होता त्या चाळ त्या बिल्डिंगचं अस्तित्व त्याहीपेक्षा जुनं आहे परंतु चाळीस वर्ष तिकडच्या रहिवाशांच्या तोंडातून ऐकलेले ही जी वाक्य आहेत की ताई आम्ही चाळीस वर्षापासून लढा देत आहोत परंतु आमचं आम्हाला दाद मिळत नाही आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून तर तुम्ही हा विषय हातात घ्या मी तिकडचीच स्थानिक आहे कदमवार नगरची विक्रोळीची माझं जन्म तिथे तिथला आहे आणि पक्षामार्फत मी हा विषय हातामध्ये घेतला असता कळलं की आ, ह्या विषयामध्ये करण्यासारखं खूप आहे आणि भाजप सरकार जेव्हापासून आली तेव्हापासून हळूहळूहळू म्हाडा आणि गृहनिर्माण विभाग यांनी यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन खूप सारे बदल करायला सुरुवात केले आज जवळजवळ पन्नास टक्के घरांना विक्रोळी विधानसभेमधील पन्नास टक्के म्हाडातल्या ट्रान्झिट कॅम्प या जुन्या वसाहतींना डमॉलिश करून तिकडे नवीन घरांची बांधणी करून त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांचा जो जी आर होता की तीनशे मीटरमध्येच त्यांचं पुनर्वसन करायचं हा विषय खूप चांगल्या प्रकारे आम्ही विक्रोळीमध्ये मार्गी लावलेला आहे आणि तिथे सी आर जेडच्या बिल्डिंग्स असू देत किंवा अजून काही त्यांचे विषय असू देत परंतु त्याही विषयांना बगल देऊन लोकांना न्याय द्यायचा आणि त्यांना त्यांना सुखरूपपणे त्यांचं एका ठिकाणी उचलून दुसऱ्या ठिकाणी हलवायचं की जेणेकरून त्यांचा वर्षानुवर्षाचा प्रश्न निकाली नागेल एवढीच त्यामागे भावना होती साडेपाचशे घरांच्या तिथे एक बांधणी एक टेम्पररी ट्रान्झिट कॅम्प करून घेतलेला आहे याच आमच्या माझ्या प्रयत्नानंतर गृहनिर्माण मंत्री प्रकाशजी मेहता यांच्याकडे पाठपुरावा करून मी तो विषय मार्गी लावला होता साडेपाचशे टेम्पररी घरांची तिथं लगोलग उभारणी झाली एका वर्षाच्या आतमध्ये आणि सी आर झेडमधल्याही बिल्डिंग मधल्या ज्या रहिवाशांनी आशा सोडली होती की आम्हाला कुठे न्याय मिळणार नाही परंतु त्या बिल्डिंग जागेवर पाडून घेऊन त्याच्या बाजूला टॉवर उभे करून ब्याण्णव कुटुंबांना मी तिथल्या तिथे स्थलांतरित करून घेतलं आणि अशा टप्प्याटप्प्याने आता पुढे शंभर दोनशे तीनशे अशा प्रकारे नवीन घराची बांधणी होत असते आणि कुटुंब स्थलांतरित होत असतात त्यामुळे नगरचा हा ट्रान्झिस्ट कॅम्प हा कायापालट करण्यामध्ये माझा कुठे ना कुठेतरी खारीचा वाटा आहे हे सांगताना मला खूप आनंद होत आहे त्यानंतर आता जो तिसरा प्रश्न जो मार्गी लावला तो शिक्षकांचा प्रश्न त्यामुळे अशी सगळी जी समाजभिमुख कामं आहेत जिथं कोणाला न्याय मिळत नाही वंचितांना त्रास होतो जिथं कुणाची हाक ऐकली जात नाही तिथपर्यंत एक पोहोचण्याची माझी धडपड असते आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी दिवस रात्र एक करते आणि हीच माझी पक्षामध्ये ओळख आहे आणि यासाठी मी खूप समाधानी आहे माझ्याच पाच वर्षाच्या या कारकिर्दीवरती मुंबईमध्ये भाजपचं अनेक वर्ष काम केल्यानंतर आता पुन्हा आपला मोर्चा रत्नागिरी जिल्ह्याकडे वळलेला आहे शिक्षक बदल्यांच्या माध्यमातून आपण या जिल्ह्याचा दौरा करताय या जिल्ह्यातल्या प्रश शिक्षकांचे प्रश्न समजून घेत आहे पण त्याच पद्धतीने अप्रत्यक्षपणे गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी आपलं नावसुद्धा चर्चेत आहे ही गोष्ट खरी आहे का त्याबद्दल थेट मी तुम्हाला काही विधान करू नाही शकणार परंतु ज्या शिक्षकांसाठी मी काम केलेलं आहे त्या शिक्षक मंडळींचं असं मत आहे की ती कार्यकर्ता असताना एक कार्यकर्ता म्हणून जर तुम्ही आमच्यासाठी एवढी धडपड करू शकता तर आज तुम्हाला आम्हाला आ, एक योग्य ठिकाणी जिथे तुमची योग्यता आहे तिथं पाण्याची इच्छा आहे काही कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी झाल्या त्यातूनही थोडी तीच भावना लक्षात आली की गुहागरमध्ये गुहागर हा आपला एक पारंपरिक मतदारसंघ आहे भाजपाचा रत्नागिरी शहर आणि गुहागर परंतु काही कारणास्तव आज गेली दहा वर्ष तो राष्ट्रवादीकडे आहे परंतु एक कोकणकन्या म्हणून आणि माझ्या कोकणासाठी असलेली माझी तळमळ आणि माझ्या पक्षाची असलेली एक शुद्ध आणि स्टेट फॉरवर्ड काम करण्याची रणनीती हे पाहता मला एक खेद वाटत राहतो की माझ्या पक्षाच्या एवढ्या छान योजना आहेत एवढ्या एवढ्या कल्पकदृष्टीने एवढं सगळं आखलं आहे परंतु पक्षाचं नेतृत्व माझ्या कोकणामध्ये नसल्यामुळे स्पेशली रत्नागिरीमध्ये नसल्यामुळे बऱ्याच गोष्टींपासून माझा कोकणी माणूस वंचित राहतो तर इकडची एक मुलगी म्हणून पक्ष हे एक माध्यम आहे आणि माझ्या पक्षाच्या कामांवरती मला अभिमान आहे परंतु ती कामं तळागाळापर्यंत पोहोचवण्याकरिता मला आ, ही संधी एक जर मिळाली तर मला नक्कीच आवडेल हा पूर्ण निर्णय प्रक्षश्रेष्ठींचा राहील त्यांच्या इच्छेचा राहील आणि शिक्षकांचं काम केल्यामुळे जे माझं नाव आज घराघरात गेलं आहे राजकीय वर्तुळात गेलं आहे कदाचित त्यामुळे तुम्हाला माझ्या नावाची चर्चा ऐकू गेली असेल परंतु कोणत्याही उद्देशाशिवाय निरपेक्षपणे हे केलेलं तुमच्या नावाची चर्चा जरी असली तरी तुम्ही इच्छुक आहात का इच्छुक आहे मी स्वतः कोकणातली आहे मला माझा हा कम्फर्ट झोन आहे माझा किल्ला आहे हा फक्त पक्ष हा विचार केला जरी बाजूला ठेवला तरी माझ्या कोकणी माणसासाठी बरेच प्रश्न आहेत शिक्षक आणि शिक्षके इतरही त्यासाठी मला नक्की धडपड करायला आवडेल आणि म्हणून गुहागर विधानसभा हा भाजपाचा असलेला एक पारंपारिक मतदारसंघ भाजपाकडे परत यावा आणि त्यासाठी माझे प्रयत्न आणि इच्छा हे दोन्ही राहतील आणि त्या दृष्टीनं पुढे जशा जशा घडामोडी होतील त्यासाठी मी तयार आहे मधली काही वर्षं सोडली तर अनेक वर्ष हा मतदारसंघ नातूंकडे होता म्हणजे अर्थात भाजपकडे होता आता पुन्हा नातूसाहेब क्लेम करू शकत नाहीत का आपल्याला कशामुळे हा मतदारसंघ आपल्याला ह्या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी असं काय आहेत आपले विशेष गुण नक्कीच नातू सर हे आमचं एक वरिष्ठ नेतृत्व आहे डॉक्टर नातू हे त्यांचे पिताश्री त्यांनी आज जी तिथं जनसंघापासनं बांधणी केलेली आहे ती खूप वाखाणीसारखी आहे त्याची जी पुढे आज एक ज्याला परंपरा म्हणतात ती डॉक्टर विनय नातू यांनी खूप छान प्रकारे नेली आहे पक्षाचा पिढ्यानं पिढ्या त्यांनी दोन पिढ्या त्यांनी नेतृत्व केलेलं आहे परंतु कदाचित जे राष्ट्रवादी हा जो एक फॅक्टर झाला सीना भाजपा युतीमुळे कधी घडल्यामुळे कधी बिघडल्यामुळे त्यामध्ये हातचा जो एक पारंपरिक मतदारसंघ होता तो गेलेला आहे आणि तो परत खेचून आणण्यासाठी जो कदाचित एक्स फॅक्टर लागतो तो माझ्यामध्ये आहे असा माझा आत्मविश्वास आहे जेही काही होईल ते नातू सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानेच होईल असं मी त्यांना प्रत्यक्ष भेटीतसुद्धा सांगितलेलंच आहे आणि माझं घरही मी स्वतःही तिकडची स्थानिक असल्यामुळे चिपळूण गुहागर या विधानसभेतच माझंही घर येतं त्यामुळे माझा सतत तिथं संपर्क असतो माझं येणं जाणं असतं पक्षाचे कार्यकर्ते माझे आजोबा हे मला विशेष नमूद करायला आवडेल की हे संघाचे से स्वयंसेवक होते मामा खानवेलकर अण्णा खानवेलकर यांचं आज संघामध्ये खूप छान काम होतं आणि ही परंपरा पहिल्यापासून आमच्याकडे आहेच त्यामुळे नातूर सरांबरोबर म्हणजे डॉक्टर श्रीधर बरोबर हे खूप चांगले मित्र होते त्यावेळी मी फार लहान होते राजकारण फारसं कळत नव्हतं परंतु ही घडी तेव्हापासूनची आहे आणि आता कुठेतरी ह्या जाऊन तारा आहेत असं मला वाटतंय त्यामुळे ते माझ्याकडे सुद्धा आपली मुलगीच म्हणून पाहतात त्यामध्ये कुठलाही गैरसमज किंवा काही वैमनस्याचा भागच येत नाही त्यांनाही मी तेच सांगितलं आहे की त्यांची ही तीच इच्छा आहे की अश्विनी भाजपाचं कमळ गुहागर विधानसभेमध्ये परत एकदा मला उमरलेलं पाहायचं आहे म्हणून आणि जर त्यांचा आशीर्वाद असेल तर मला नक्कीच आवडेल या संदर्भामध्ये अजून मला उत्साह येईल या गोष्टीमध्ये आणि ही काम खूप आहे त्यांचा आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन घेऊन मला पुढे जायचं आहे नातूसरांना जर या गुहागर मतदारसंघामध्ये कमळ पुढे फुलवायचं असेल तर त्यांनी त्यांचा आशीर्वाद माझ्यावरती ठेवावा अशी मी त्यांना या माध्यमातून ही विनंती करेन त्यांनी त्यांचं तिकीट न घेता तुम्हाला आशीर्वाद द्यावा तिकीट न घेता अशातला भाग नाही आहे तो एक तरुण नेतृत्व आणि दुसरं महत्वाचं हक्क आणि कर्तव्य एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मी मानते आणि आमच्यासारखे जे एक नवीन रक्ताचे नवीन उमेदीचे जोशीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी संधी याच थांबवा आता थांबाव थोडक्यात नाही असं मी नाही म्हणणार मी तुम्हाला तेच म्हटलं जर त्यांची इच्छा असेल तर मी अगदी त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी तयारच आहे याच्यामध्ये काही वादच नाहीये कारण शेवटी ते आमचे वरिष्ठ आहेत त्यांच्या मर्जीबाहेर मी काही ना नाही कळलं का परंतु जर त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की जर एक तरुण वेगळा उमेदीचं नेतृत्व हवं आहे आणि हक्क कर्तव्य एका नाण्याच्या दोन बाजू आ, मी निरपेक्षपणे काम केलं मी कधीच असा विचार केला नव्हता परंतु आज मी माझं कर्तव्य करून नंतर जेव्हा हक्काची वार्ता करत आहे तेव्हा पक्षस्रेष्ठी त्याच दृष्टीने विचार करतील अशी मला पूर्ण खात्री आहे आणि एक नवीन चेहरा एक नवीन उमेद एक भाजपाचं पारंपरिक एक मतदारसंघ याला एक नवीन उमेदवार काम मी माझ्या माध्यमातून पूर्ण करणार आहे जिथे अगदी पक्ष बांधणीपासून सर्व कार्यकर्त्यांना एक नवीन चेतना देण्याचं काम मला माझ्या माध्यमात करायचंय आणि आपला एक पारंपरिक मतदारसंघ इथं रत्नागिरीमध्ये परत यावा आणि माझ्या कोकणी माणसांना या माध्यमातनं सरकारच्या सर्व सेवा तळागाळापर्यंत पोहोचता याव्या गुहागरसारख्या एक सुंदर असलेल्या पर्यटक भागाचा सा। चांगला विकास करता यावा मग तो रस्ते हा विषय असेल किंवा तिथल्या इलेक्ट्रि इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल तिथल्या फूड प्रोसेसिंग केंद्रांचा विषय असेल या सर्व बारीक बारीक गोष्टींवरती मला काम करण्याची मनापासून इच्छा आहे तसा तिकडच्या स्टारिंगांचासुद्धा आता आपण विका विकासाचे प्रश्न मांडलेत म्हणून एक प्रश्न विचारतो आता तिथले जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी विकासाला न्याय दिलेला नाही असं आपल्याला वाटतं का Uh, मी डायरेक्ट हो किंवा नाही कसं म्हणू मला नाही माहिती परंतु मी एक गुहागर विधानसभेचा जेव्हा जेव्हा एक दौरा केलेला आहे तेव्हा तिथे करण्यासारखं पोटेन्शियल खूप आहे निसर्गाने भरभरून गुहागर विधानसभेला एक आशीर्वाद दिलेला आहे परंतु हवी तशी तिथे त्याची अंमलबजावणी किंवा एक त्याचा इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे हे माझं एक प्रामाणिक मत आहे आणि म्हणजे याला तो नातूसाहेब पण जबाबदार आहेत असं वाटत नाही का नातू साहेबांची गेल्या दहा वर्षी ते सत्तेतून बाहेर होते सरकार आहे युतीचं सरकार आहे हो युतीचं सरकार आहे मान्य आहे परंतु हीच गंमत असते मी या माध्यमातून हेच सांगू इच्छिते की जर उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षाचा घेतला जो सत्तेमध्ये नाही आहे तर वरपर्यंतच्या योजना तळागाळापर्यंत पोचताना फार अडचणी येतात तर जर केंद्रात आणि राज्यामध्ये जर भाजपाचं सरकार असेल आणि त्याचाच उमेदवार जर त्या विधानसभेमध्ये असेल तर या योजना आणि हा विकासाची कामं होण्यासाठी एक गती मिळते एक दिशा मिळते आणि पाच वर्षामध्ये तुम्हाला अपेक्षित असे रिझल्ट पाहता येतात आणि ही हा त्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे की ह्या सर्व योजना तळागाळापर्यंत घेऊन येता याव्यात म्हणून परत एकदा गुहागरमध्ये भाजपाच असा माझा एक आग्रह आहे पक्षाला एक विनंती आहे आपण मुंबईमध्ये काम केलेलं आहे आपण चिपूणच्या सुकन्या आहात मात्र गुहागरच का आपल्याला हवं आहे मुंबईमध्ये अनेक मतदारसंघ आहेत भाजपकडे जे सेफ आहेत ज्याच्यामध्ये आपण उभे राहून निवडून येऊ शकता मग गुहागरच आपल्याला का हवं आहे युतीचं गणित असल्यामुळे जनरली जे सिटिंग एम एल एज आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे दे सेनेचे से किंवा भाजपाचे त्यांनाच प्राधान्य देण्याचा प्रत्येक वेळी कल असतो त्यामुळे ज्या मतदारसंघातनं माझं काम आहे मुंबईला तिथे आ, सेनेचे आ, सेनेचे उमेदवार सेनेची सत्ता असल्यामुळे मला कोणत्याही वादात पडायचं नाही काम करणाऱ्या व्यक्तीसाठी विश्वचही माझे घरं असं मी मानते आणि हे वसुदेव कुटुंबकम हे माझ्या युगंद्र प्रतिष्ठानचे ब्रीद वाक्य आहे कोकणही माझा महाराष्ट्रही माझा हिंदुस्थानही माझा आणि ईशान्य मुंबई माझी जो हे बघा एक 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 छोटसं गणित असतं मतदार का मतदान करताना काय विचार करतो हा उमेदवार काम करणारा हवा तर काम करणारा उमेदवार जर तो कुठेही असेल तर त्याला ऑलवेजच वेलकम असतं त्याला पायघड्या घातल्या जातात हा अनुभव मी मुंबईतही घेतलेला आहे आणि आज कोकणातही घेतलेला आहे युतीचा निर्णय आहे माझ्या पक्षाचा निर्णय आहे मला त्या पक्षात त्या निर्णयाचा आदर आहे मी पूर्णपणे सन्मान करते त्या निर्णयाचा आणि म्हणूनच एक दोन पावलं मागे म्हणून मी शिक्षकांनी मला जे आणि इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांकर बोलणं झाला लक्षात आलं की ताई जर विक्रो विधानसभेवर आपलं खूप काम आहे पण कोकणातही ते आपली तेवढीच गरज आहे जे आपण आपल्या कामातनं दाखवून दिलंय तुमचं इथं सतत येणं जाणं असतं आपलं इथलं वास्तव्य घर आहे तर जर तुम्ही इकडे नाही इक, इकडून यावेळी जर विचार केला तर तुमचा पारंपरिक जो मतदारसंघ आहे तोही तुम्हाला या युतीच्या दृष्टीने एक फायदेशीर ठरेल आणि तुमचं तुमच्या मनो कामनासुद्धा त्यातून पूर्ण होतील तर त्यामुळे विक्रोळी हा विषय सध्या तुर्तास थोडासा त्याला एक स्वल्पविराम देऊन कोकण हा विचार 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 केलेला आहे आणि मला असं वाटतं हा पूर्णपणे योग्य विचार आहे काम करणाऱ्यासाठी त्याला त्याला जागेची वेळेची आणि कसली बंधनं नसतात आणि हे बंधन मलाही लागू होत नाही त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं कदाचित उत्तर मिळालं असेल की विक्रोळी मुंबई का नाही कोकण का हा आ, हा तो विषय पूर्ण झाला आहे त्यामुळे गुहागर विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडे आहे आणि राष्ट्रवादीचं तगडं आव्हान आपल्यासमोर असणार आहे तर ह्या गोष्टींकडे आपण कसं पाहता नक्कीच मान्य आहे मला माननीय आमदार यांचं खूप वर्चस्व आहे तिथे काही थोडा बहुत प्रमाणात कामही आहे त्यांचं परंतु राजकारणाचं एक गणित असतं की जुन्याला कधी ना करी तरी बदलावं लागतं नवीन हवं असतं आज गुहागर विधानसभेमध्ये बदल हवा आहे मी आतापर्यंत जे आ, पत्र, आ, आ, पत्र तुमचे न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनल्स किंवा नोट या माध्यमातून जे वाचलं आहे ते हेच आहे भाजपाचा नवा चेहरा कोण भाजपासाठी गुहागर मतदारसंघ ठेवणार का मग युतीचं काय हे सगळे प्रश्न येताना एक गोष्ट कळली की तिथं नवीन ऑप्शन नसल्यामुळे ह्या चर्चा फक्त उधळतच राहिल्या त्या चर्चेला कुठलीही किनार किंवा त्यातून कुठलाही मार्ग बाहेर पडला नाही आणि विद्यमान आमदार जे आहेत तर त्यांनी त्यांची दहा वर्ष कारकीर्द जी केलेली आहे त्यामध्ये ही लोकांचं कदाचित थोडासा असं एक व्ह्यू आहे की आता आम्हाला बदल हवा आहे त्यांना पण जनता गुहागरची कंटाळली असं आपलं म्हणणं आहे का नाही असं मी नाही असं तुम्ही म्हणताय नाही बदल बदल हवा आहे असं आपण म्हणता नाही सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता जेव्हा होऊन गेली तेव्हा कुणी विचार केला नव्हता की फक्त त्रेपन्न सीट घेतील लोकसभेला काँग्रेसच्या कि हा प्रश्न काँग्रेस किंवा भाजपा एवढा मर्यादित नाही आहे हा प्रश्न इच्छाशक्तीचा आहे की तुमच्याकडे संधी असताना तुम्ही काय केलं लोक जे बोलतात ना हे आपल्याच केलेल्या कर्मांची किंवा कर्तृत्वांची एक पडसाद असतात की लोकांचं जे बोलणं असतं म्हणणं असतं आपण काय केलं याचा तो आरसा असतो आणि जनादेशाला सगळ्यांनीच सगळ्यांनी झुकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे जर जनादेश बदलाकडे असेल तर हा बदल निश्चित घडला गेला पाहिजे जर हा बदल घडला तर मी तुम्हाला नक्की आश्वासन देते या माध्यमातनं की हा बदल आणि येत्या पाच वर्षामध्ये तुम्ही या पॉझिटिव्ह असलेल्या बदलाने होणारे बदल पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच पाहाल विकास आणि नवीन चेहरा हे दोन मुद्दे तुम्हाला विजयाच्या समीप घेऊन जातील असं वाटतं नक्कीच मला पूर्ण विश्वास आहे विकासाची कामं ही माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या पाच वर्षात करूनच दाखवलेली आहेत पुढच्या पाच वर्षाचा अजेंडा त्याहीपेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग आहे ही फक्त सुरुवात होती झलक होती आता अजून पुढच्या सगळ्या गोष्टी बाकी आहेत तर त्या पाच वर्षाचा प्रवास जो माझा आहे ज्यामध्ये मी माझ्या कामाने आणि कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलेला आहे त्यामुळे विकास हा फॅक्टर घेऊनच मी कुठल्याही कामाला हात घालते आणि तो पूर्णत्वाला नेते त्यामुळे विकास हा फॅक्टर आहेच आणि नवीन चेहरा जर तुम्ही म्हणालात तर आ, आ, बदल हा संसाराचा नियम आहे तर काल ते होते आज मी असेन उद्या आ, कुणी दुसरं असेल तर ह्या बदलासाठी प्रत्येकाने एक माणूस म्हणून तयार राहिलं पाहिजे जर हा बदल आपल्या आपल्या मतदारसंघासाठी आपल्या माणसांसाठी जर योग्य असेल तर त्या ता बदलासाठी नक्कीच एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे असं माझं न म्हणणं आहे यावेळी गुहागरची जनता नक्की परिवर्तन घडेल असं घडवेल असं आपल्याला वाटतं का हो माझा विश्वास आहे या गोष्टीवरती राजकीय कॅल्क्युलेशन्स आपल्याच जागेवरती परंतु गुहागर हा एक भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे मी स्वतः चिप गुहागर मतदारसंघाची रहिवासी आहे आणि आपल्या लेकीला तिकडची गुहागर मतदारसंघातली माझी माणसं माझ्या केलेल्या आधीच्या कर्तृत्वाची कामाची दखल घेत पुढे कामं करण्याची संधी देईल यावरती माझी पूर्ण खात्री आहे एक शेवटचा प्रश्न विचारून आपण ह्या मुलाखतीला पूर्णविराम देऊ गुहागरच्या जनतेला आपण काय सांगाल गुहागरच्या जनतेला मी मी एक तुमच्यामधलीच तुमची कोकण कन्या आहे एक चिपळूणमधलं माझं वास्तव्य आहे हे सगळं पाहता माझ्या माझ्या कोकणासाठी माझ्या कोकणवासियांसाठी माझी जी धडपड आहे जी मी माझ्या कामातनं सिद्ध करून दाखवली आहे त्या धडपडीसाठी मी एक तुमच्यामधलीच तुमची कोकण कन्या आहे एक चिपळूंमधलं माझं वास्तव्य आहे हे सगळं पाहता माझ्या माझ्या कोकणासाठी माझ्या कोकणवासियांसाठी माझी जी धडपड आहे जी मी माझ्या कामातनं सिद्ध करून दाखवली आहे त्या धडपडीसाठी जर तुम्ही मला एक योग्य साथ दिलीत तर ही धडपड एका एका योग्य वर्णाकडे जाऊन अधिकाधिक कामं विकासाची कामं करून घेण्याकडे माझा पूर्ण प्रयत्न असेल आणि यासाठी मी पूर्णपणे बांधील राहीन असं आश्वासन मी तुम्हाला या माध्यमातून देईन त्यामुळे एक कोकण कन्या म्हणून तुमचा आशीर्वाद मला हवा आहे तो तुम्ही मला द्यावा एवढी मी या माध्यमाच्या दृष्टीनं तुम्हाला एक विनंती करेन या होत्या अश्विनी खानविलकर आणि ज्यांनी आवाहन केलं आहे गुहागरच्या जनतेला की एक नवा चेहरा आणि विकास ह्या दोन मुद्द्यांवर मला पक्षाने उमेदवारी दिली तर जनतेने मला विधानसभेवर पाठवावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे त्या ते त्यादृष्टीने त्यांनी कामाला सुरुवातही केलेली आहे भविष्यात त्यांना तिकीट मिळतं की नाही ते कळलंच आपण पाहत राहा एस इलेव्हन चिपळून धन्यवाद